आणि महापौरांचं भाषण ऐकताना मला बरं वाटलं की निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत असं एकंदरीत त्यांची देहबोली आणि शब्द फेक कसं असं ज्याचं त्याचं त्यालाच माहीत असत. आता विधानसभा जवळ आली असती तर मी आवाज वाढवला असता. महापालिका जवळ आल्यामुळे महापौरांनी छान म्हणजे त्यांनी ते सुरुवातीला योजनेची माहिती दिली पण नंतर त्यांनी अगदी सांकेतिक हे आपल्या सगळ्यांना मतदारांना सांगितलेलं आहे की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आचारसंहिताचा लागेल महिन्या भरामध्ये आणि एप्रिलमध्ये मतदानाची तारीख जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हे मला तुमच्या आजच्या या इथल्या भाषणामध्ये आवडलं की तुम्ही संकेत दिलेला आहे लोकांना की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आपल्याला कुठल्या दिशेनं आता पुढे जायचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वागत जरी इथं झालेलं पाहिलं असेल तर साधारणतः ज्या सगळ्यांनी माझं स्वागत केलेलं आहे ते सगळे साधारणतः इच्छुक आणि त्यात रविशंकर जाधवांचं मला एक विशेष अप्रूप जाणवलं की जे सगळे इच्छुक होते त्या सगळ्यांनाच ते म्हणत होते या स्वागत करा. सगळेच ते कमाल आहे म्हणजे माणसाचा जो गुण आहे आणि गुणधर्म आहे तो लक्षात येतो. त्यांनी सगळ्यांनाच बोलवलं जे स्टेज खाली राहिले होते त्यांना बोलवलं जे खुर्चीवर बसले होते त्यांना कळत नव्हतं अरे उठा म्हणले त्यांना या स्वागत करा सगळे आणि ते रविशंकर आहे ते काय आणि हे सगळं आपलं कौतुक चाललेलं आहे म्हणजे प्रभागामध्ये देखील उत्तम काम झालेलं आहे काम आता शिल्लकच नाही आणि जे काम आता फार पूर्वी केलं असेल ते नव्याने करायचीच आता वेळ आली असेल म्हणूनच काही कामं सुरू असतील आणि काही अभिनव प्रकल्प त्यांनी आपल्या प्रभागामध्ये उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये सभागृह आहे त्याच्यामध्ये आरोग्य केंद्र आहे रस्ते आहेत पथदिवे आहेत कपाले आहेत हे सगळंच पाणी पुरवठ्याची योजना हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आणि आता एका प्रभागामध्ये 3 आहेत त्यामुळं आता तुमच्या मनामध्ये काय मला माहिती नाही पण मी तरी तिकीट वाटपाचा आनंद घेणार आहे. पहिल्यांदा तिकीट वाटपाचा आणि त्यानंतर निवडणुकीचा अशा गमती जमती इथं आहेत. मला असं वाटतं की